आकाशवाणी मुंबई मी शैलेश मोहिते आणि मी विनायक घोडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अक्षय आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यावर भारत आणि इटलीचं एकमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीतील अनेक विद्वान आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसारात योगदान देणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची घेतली भेट केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर लोकसभेच्या तीन तसंच महाराष्ट्रातल्या देगलूर विधानसभा जागेसह चौदा राज्यांमधील विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान आणि शाहीर लीलाधर हेगडे यांचं आज मुंबईत निधन आता बातम्या मात्र आवाहन देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक शंभर कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे या कार्यात डॉक्टर परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे श्रोतेहो एक जरूर लक्षात ठेवा लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका कोविड नाईन्टीनचा धोका अजून संपलेला नाही त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा हात वेळोवेळी स्वच्छ धुवा चला त्वरा करा लसीकरण अवश्य करून घ्या कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य वीस सव्वीस बारा त्र्याहत्तर चौऱ्याण्णव या मदत क्रमांकावर संपर्क साधा भारत आणि इटली यांनी द्विपक्षीय भागीदारीतील दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठीच्या कृती योजनेचा आढावा घेतला आहे तसंच व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचाही पुनरुच्चार केला रोम इथं प्रधानमंत्री मोदी तसंच इटलीचे प्रधानमंत्री मारियो द्रागी यांच्यामध्ये प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा काल पार पडली अक्षय आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी उभय देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ऊर्जा संक्रमण क्षेत्रात धोरणात्मक भागीदारी तसंच मोठ्या आकाराचे ग्रीन कॉरिडॉर स्मार्ट ग्रीड ऊर्जा साठवणुकीचे उपाय वायूची वाहतूक ग्रीन हायड्रोजन आणि जैव इंधनाचा वापर तसंच विकास क्षेत्रात भागीदारी वाढवण्याच्या उपाययोजनांवर भर, भर दिला हवामान बदलाविरुद्ध लढण्यासाठी स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान हस्तांतरणाला वेग देण्याबाबत दोन्ही नेत्यांचं एकमत झालं तत्पूर्वी इटलीमध्ये आगमन झाल्यानंतर तेथल्या भारतीयांनी मोदी यांचं जल्लोषात स्वागत केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधल्या विद्यापीठातल्या भारतासंदर्भातील विद्वान तसंच संस्कृत तज्ज्ञांची भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली भारतीय संस्कृती साहित्य योग आयुर्वेदात या मान्यवरांनी जो रस दाखवला तसंच भारत आणि इटली दरम्यानचे संबंध दृढ करण्यात वठवलेल्या भूमिकेची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात इटलीमध्ये लढलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणोत्सवात असहभागी शीख समुदाय आणि विविध संघटनांच्या सदस्यांची भेट घेऊन प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी बातचीत केली या युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याला त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली इटालियन काँग्रिगेशन फॉर कृष्णा कॉन्शियसनेस अर्थात इस्कॉनच्या प्रतिनिधींसह विविध संघटनांच्या समुदायांच्या सदस्यांनी त्यांनी भेट घेऊन चर्चा केली केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानाचा आढावा घेण्यासाठी या अभियानाचं आठ सदस्यीय पथक सत्तावीस तारखेपासून राज्याच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यात ते राज्यातल्या रायगड सिंधुदुर्ग पालघर आणि पुणे या जिल्ह्यांमधल्या अभियानाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत आपल्या दौऱ्यादरम्यान ते रोज तीन ते चार गावांना भेटी देत आहेत यासोबतच या अभियानाअंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचं पाणी पोचवण्यासाठी राबवल्या जात असलेल्या हरघर जल योजनेची दोन हजार चोवीस सालापर्यंत वेगानं अंमलबजावणी पूर्ण व्हावी यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं कामही ते करत आहेत आपल्या जिल्हा भेटीदरम्यान हे पथक जिल्हा प्रशासनातले अधिकारी ग्रामपंचायत तसंच पाणी समितीचे सदस्य आणि ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत आपल्या दौऱ्याच्या अखेरीला ते राज्य चा सरकार आणि जिल्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांसमोर आपली निरीक्षणं मांडणार आहेत देशात दोन हजार तीसपर्यंत एकूण क्षमतेच्या चाळीस टक्के ऊर्जा अपारंपरिक इंधनापासून निर्मिती केली जाईल त्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं स्पष्ट केलं नूतनक्षम ऊर्जेला अधिक चालना देण्यासाठी केंद्र सरकार विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन प्रयोग करत आहे उद्योग परिवहन आणि बांधकाम क्षेत्राला नूतनक्षम ऊर्जेनं सक्षम करण्यासाठी ऊर्जा संवर्धन कायदा दोन हजार एकमध्ये दुरुस्ती करण्याचा केंद्रानं निर्णय घेतला आहे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांबरोबर चर्चा केल्यानंतर या कायद्यात बदल केला जाईल असंही मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं दिवाळी निमित्तानं नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या दहा दिवस बंद राहणार आहेत या कालावधीत कोणत्याही प्रकारचे लिलाव होणार नाहीत लासलगाव बाजार समितीत तीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर या दरम्यान कांदा लिलाव पूर्णत बंद राहतील तर भुसार मालाचे लिलाव मंगळवारपर्यंत सुरू राहणार आहेत त्यानंतर ते बंद होतील भाजीपाल्याचे लिलाव फक्त दोनच दिवस बंद राहणार आहेत चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ धान्य लिलाव सुरू राहणार आहेत दरवर्षी दिवाळीच्या काळात अशा प्रकारे बाजार समित्या बंद ठेवण्यात येतात लोकसभेच्या तीन तसंच चौदा राज्यांमधल्या विधानसभेच्या तीस मतदारसंघात आज पोटनिवडणूक होत आहे मध्य प्रदेशात खांडवा हिमाचल प्रदेश मंडी तसंच दादरा आणि नगर हवेली या तीन मतदारसंघात लोकसभा निवडणूक होत आहे तर आसाम पश्चिम बंगाल मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश बिहार कर्नाटक हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या देगलूरसह चौदा राज्यात विधानसभेच्या तीस जागांसाठी निवडणूक होत आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज दुपारी एक वाजेपर्यंत एकतीस पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के मतदान झालं अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली देशानं एकशे पाच कोटी एकोणपन्नास लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे गेल्या चोवीस तासात चौदा हजार तीनशे तेरा नव्या रुग्णांची नोंद झाली सध्या रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणीस शतांश टक्के आहे गेल्या चोवीस तासात तेरा हजार पाचशे त्रेचाळीस रुग्ण बरे झाले आतापर्यंत एकूण तीन कोटी छत्तीस लाख रुग्ण बरे झाले आहेत उपचाराधीन रुग्णांचं प्रमाण आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत एक टक्क्यापेक्षाही कमी आहे देशात सध्या एक लाख एकसष्ट हजार पाचशे पंचावन्न रुग्ण उपचाराधीन आहेत तर आतापर्यंत एकूण साठ कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत राज्यात काल एक हजार तीनशे अडतीस नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या सासष्ट लाख नऊ हजार दोनशे ब्याण्णव झाली आहे काल छत्तीस रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख चाळीस हजार एकशे सत्तर झाली असून मृत्यूदर दोन पूर्णांक बारा शतांश टक्क्यावर कायम आहे काल एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुग्ण बरे झाले राज्यात आतापर्यंत चौसष्ट लाख सत्तेचाळीस हजार अडतीस रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोविड से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखे हाथ मुंह साफ रखे प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आकाशवाणीच्या सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेतलं यंदाचं पुष्प संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत गुंफणार आहे राष्ट्रनिर्मितीत भारतीय सेना दलांचं योगदान हा त्यांचा विषय असून सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच उद्या एकतीस ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता याचं प्रक्षेपण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून होणार आहे दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून हा कार्यक्रम त्याच दिवशी रात्री दहा वाजता पाहायला मिळेल सरदार पटेल स्मृती व्याख्यानमाला एकोणीसशे पंचावन्नपासून आकाशवाणीची गौरवशाली परंपरा असून अनेक महत्त्वाच्या वक्त्यांनी त्यात हजेरी लावली आहे या मालिकेतील जुनी व्याख्यानं प्रसारभारतीच्या आर्काईव्हच्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नाशिक जिल्ह्यासाठी एकशे वीस कोटी सव्वीस लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या एक लाख एकाहत्तर हजार से हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती त्यातल्या एकशे वीस कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल मुंबईत वांद्रे इथल्या शासकीय वसाहतीतल्या सामाजिक सभागृहात आज विधी सेवा आणि शासकीय योजनांशी संबंधित महाशिबिर सुरू आहे मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर विधी सेवा प्राधिकरणानं संयुक्तपणे हे शिबिर आयोजित केलं आहे या महाशिबिरात राष्ट्रीय सेवा प्राधिकरण योजना असंघटित कामगार आणि अपंग व्यक्तींसाठीच्या योजना आरोग्यविषयक योजना संजय गांधी निराधार योजना सुकन्या योजना कौशल्य विकास योजना आदिवासी हक्क संरक्षण आणि कार्यवाही योजना तसंच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसह आधार कार्ड जातीचे दाखले वरिष्ठ नागरिक ओळखपत्र या सेवा आणि मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषण बळीत पुनर्वसन याविषयीची माहिती आणि थेट लाभ दिला जात आहे क्रूज अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी आर्यन खान सव्वीस दिवसानंतर आज कारागृहातून बाहेर आला उच्च न्यायालयानं आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुणमुन धामेचा यांच्या जामिनाचा आदेश आणि अटीबाबत काल सविस्तर निकाल दिला मात्र जामिनावरील सुनावणी उशिरा संपल्यामुळे जामिनाची प्रत आर्थर रोड कारागृहात वेळेत न पोचल्यामुळे आर्यन आणि अन्य दोघांची काल सुटका होऊ शकली नव्हती राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उद्या होणार आहेत त्यादृष्टीनं परीक्षार्थी तसंच परीक्षा घेण्याच्या कामासाठी प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज आणि उद्या उपनगरी रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी द्यावी असं पत्र राज्य शासनानं रेल्वेला दिलं आहे एम एस इनोव्हेटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही एम पी एस सी परीक्षेच्या कामाशी निगडीत असल्यानं त्यांनाही वैध तिकिटावर एका दिवसाकरता प्रवास करण्याची मुभा द्यावी असं मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे गरज भासली तर परीक्षा प्रवेशपत्र कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र तसंच परीक्षेसाठी व्यक्तिगत किंवा एजन्सीला दिलेलं प्रतिनियुक्तीपत्र याची शहानिशा करून परवानगी द्यावी असं या पत्रात लिहिलं आहे दलाचे माजी अध्यक्ष स्वातंत्र्यवीर शाहीर लीलाधर हेगडे यांचं आज सकाळी मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं स्वातंत्र्य चळवळ साने गुरुजींचा पंढरपूर सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रसेवादलाचं कला पथक यात त्यांनी मोठं योगदान दिलं स्वातंत्र्य समता आणि मानवता या मूल्यांसाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं मुंबईत सांताक्रूज इथं त्यांनी गुरुजी यांच्या नावानं आरोग्य मंदिर आणि शाळेचीही उभारणी केली आपल्या मृत्यूनंतर देहदान करायची त्यांची इच्छा होती त्यानुसार त्यांच्या पार्थिवाचं मेहदान केलं जाणार आहे यंदाचा गंगा उत्सव येत्या सोमवारपासून आयोजित करण्यात आला आहे तो बुधवार तीन तारखेपर्यंत चालेल गंगा ही राष्ट्रीय नदी असल्याची अधिकृत घोषणा चार नोव्हेंबरला करण्यात आली होती त्या प्रत्यर्थ राष्ट्रीय निर्मल गंगा अभियानातर्फे हा उत्सव दरवर्षी या कालावधीत आयोजित करण्यात येतो मात्र तो, तो फक्त गंगा नदीच्या तीरावर नव्हे तर देशातील विविध नद्यांच्या तीरावरही आयोजित केला जातो यंदा या उत्सवानिमित्त देशातील एकशे पन्नास जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम होणार असून त्यातील एकशे बारा जिल्हे गंगेच्या पट्ट्यातील आहेत तर इतर जिल्हे इतर मोठ्या नद्यांच्या काठावर वसलेले आहेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून यंदाच्या उत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ऐकूयात आग एक आवाहन आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे बाजी लावली विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता अस्मितावाहिनीवर जरूर ऐका विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा पुन्हा एकदा अक्षय आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यावर भारत आणि इटलीचं एकमत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीतील अनेक विद्वान आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचार प्रसारात योगदान देणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची घेतली भेट केंद्र सरकारच्या जलजीवन अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्याच्या दौऱ्यावर लोकसभेच्या तीन तसंच महाराष्ट्रातील देगलूर विधानसभेच्या जागेसह चौदा राज्यांमधील विधानसभेच्या तीस जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान आणि शाहीर लीलाधर हेगडे यांचं आज मुंबईत निधन आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर ए आय आर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार